फ्रायडे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे असल्यामुळे आज आहे आमच्याकडे फिश. सो मासे आणलेले आहे आणि माशांमध्ये आणलेले आज बांगडे आणि बोंबील. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी बांगड्याची करी जी आहे, बांगड्याचं कालवण ज्याला म्हणतात, ते कसं बनवते ते दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर बोंबील फ्राय सुद्धा मी करणार आहे. सो सोबतच मी त्याची सुद्धा रेसिपी आहे, रेसिपी म्हणजे मी कसं बनवते ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आणि सोबतच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं जे ब्लाऊजचे जे कलेक्शन आहे, जे माझे ब्लाऊज मी डिझाईन केलेले आहेत, जे माझे फेवरेट आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्हाला जर बांगड्याचं कालवण आणि बोंबील फ्राय आणि त्याचबरोबर माझे फेवरेट ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला जर बघायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आत्ता मी इथे बनवायला घेतलेली आहे बांगड्याची आमटी, म्हणजेच बांगड्याचं कालवण. तर इथे मी बांगड्याचं कालवण आहे जे मी मातीच्या मडक्यामध्ये बनवते, म्हणजे त्याला छान मातीचा सुगंध येतो आणि खूप छान लागते. सो पहिल्यांदा मी बडकं आहे त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून लसूण जे आहे ते फ्राय करायला टाकलेली आहे, जे मी फक्त लसणाची फोडणी देते आहे. सो लसूण थोडंसं गोल्डन ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे वाटण. तर हे बांगड्याचं जे कालवण बनवते आहे त्याचं वाटण बनवण्यासाठी मी घेतलेलं ओलं खोबरं, त्यामध्ये घातलेला कांदा, त्यानंतर लाल सुक्या मिरच्या आणि धणे जे मी भिजत घातलेले होते, त्याचबरोबर याच्यामध्ये मी ॲड केलेलं थोडंसं हळद, थोडीशी कोथिंबीर आणि ज्याला तिरफळं असं म्हणतात, छोटी बारीक काळ्या कलरची फळं असतात, तर मालवणी पद्धतीचे जे कालवण असतं बांगड्याचं त्याच्यामध्येही घातली जातात. तर 4 मी तिरफळं घेतलेली, त्यातली 2 तिरफळं मी वाटणामध्ये टाकली. सो अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित बारीक वाटून घेतलं आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून हवं तेवढं पाणी घालून मी आता हे जे कालवण आहे ते रेडी करते आहे. तर हे बघा, आता हे कालवण आहे ते छान उकळल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहेत बांगडे. तर हे बघा, ही आहेत तिरफळं जी आत्ता मी आमटीमध्ये टाकते आहे, त्यानंतर ही आहेत 2 कोकम. सो चवीपुरतं मीठ घालून आता ह्या कालवणाला मी छान उकळी देणार आहे आणि उकळी देऊन झाल्यावर मग मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहेत बांगडे. तर हे बघा, छान कालवणाला उकळी आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये बांगडे टाकून ते बांगडे शिजेपर्यंतच आपल्याला कालवण आहे ते शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून मस्त बांगड्याचं कालवण रेडी होणार आहे. चला तर एका साईडला बांगड्याचं कालवण रेडी होते, मासे आहेत ते शिजत आहेत, तोपर्यंत मी करून घेते आहेत बोंबील फ्राय. तर बोंबील फ्राय करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टेप आहे ती म्हणजे बोंबीलला भरपूर पाणी सुटतं आणि बोंबील छान कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू घालून पहिल्यांदा तर सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचे बोंबील आणि मग मी ह्याला लिंबू आणि थोडंसं मीठ लावून एकावर एक ताट ठेवून त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं, म्हणजे अशा पद्धतीने पाणी सुटतं. आणि मग एक एक बोंबील थोडासा हाताने प्रेस करून तो वेगळ्या साईडला काढून घ्यायचा. एकदा का त्याच्यातलं पाणी सगळं गेलं की छान फ्राय करताना कुरकुरीत फ्राय होतात, नाहीतर थोडेसे मऊच राहतात. तर सगळे बोंबील जे आहेत ते मी एका साईडला काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे हिंग, त्यानंतर लाल तिखट, कोकम, हळद आणि त्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये बेसनसुद्धा ॲड करणार आहे, थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी आणि एक कवर मिळण्यासाठी. सो अशा पद्धतीने सगळा मसाला लावून व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि मग नंतर रव्यामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये घोळवून ते फ्राय करून घ्यायचे. सो मी इथे मोस्टली प्रेफर करते की शेलो फ्रायज करायला, कारण भरपूर तेलकट मला आवडत नाहीत आणि स्पेशली आमच्या घरामध्ये सुद्धा थोडेसे कमी तेलामध्येच आवडतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत फ्राय करून घेतले बोंबील. सो जसं मी तुम्हाला म्हणाले की माझं जे फेवरेट ब्लाऊज कलेक्शन आहे, जे माझे आवडते ब्लाऊज आहेत, त्याचे जे डिझाईन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आहेत ब्लाऊज. सो हे काही असे ब्लाऊज आहेत जे माझे खूप फेवरेट आहेत, मला खूप आवडतात आणि मी भरपूर वापरते. तर त्यातला आहे हा स्लीवलेस ब्लाऊज. जो ब्लाऊज आहे तो कोणत्याही साडीवरचा नाही आहे, हे वेगळं फॅब्रिक घेऊन मी शिवलेला आहे. सो पाठून पूर्ण राऊंड नेक आहेत आणि सगळे ब्लाऊज जे आहेत ते माझे प्रिन्सेस कटवाले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ह्याला मागे आहेत अशा पद्धतीचे मी बटन्स लावून घेतलेले आहेत, वरती नॉड आहे. तर हा सिंपल असा ब्लाऊज आहेत. सो मी ज्या ज्या साडीवर नेसलेले त्याचे साईडला मी तुम्हाला फोटो जो आहे तो सुद्धा स्लीवलेस आहे. तर तो आहे हा ब्लाऊज.
ज्याचा फ्रंट आणि बॅक दोन्ही सुद्धा व्ही नेकचाच आहे. सो हा ब्लाऊज सुद्धा कोणत्याही साडीवरचा नाही आहे, तर हा ब्लाऊज आहे मी एक लेहंगा शिवलेला त्याच्यावरचा आहे. सो सध्या मी लेहंगा यूज न करत असल्यामुळे मी हा साडीवरच यूज करते आणि तो सुद्धा खूप छान लुक देतो. तर तुम्ही बघू शकता पूर्ण व्ही नेक आहे दोन्ही साईडला. तर हा आहे माझा दुसरा फेवरेट ब्लाऊज. त्यानंतर माझे असे काही ब्लाऊज आहेत जे माझे लग्नातले आहेत, जे मी एकदम सिंपल मला हवे होते असे मी शिवून घेतलेले. तर त्यातला हा एक पहिला ब्लाऊज आहे जे साडीवरचे प्रिन्सेस कट आहे, म्हणजे सगळेच ब्लाऊज आहेत ते प्रिन्सेस कट आहेत. त्यानंतर मागून तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजचा जो नेक आहे तो मी अशा पद्धतीचा केलेला आहे. इथे मधी टेसल्स लावलेले आहेत आणि थोडासा वेगळ्या पद्धतीचा मी नेक ठेवलेला आहे आणि ह्याला खाली मी अशा पद्धतीने जो साडीचा काट असतो तोच तेवढीच पट्टी ठेवलेली आहेत. इथे बटन्स आहेत त्यामुळे ह्या ब्लाऊजचा सुद्धा लुक खूप छान येतो, खूप वेगळा दिसतो. ब्लाऊज आहे तो आहे अशा पद्धतीचा. हा ब्लाऊजसुद्धा खूप सिंपल आहे, फुडून प्रिन्सेस कट आहे आणि मागून तुम्ही बघू शकताय की ह्याला मी अशा पद्धतीचं नेक दिलेला आहे. सो साडीचा काट आहे तेवढीच पट्टी आणि साईडला सुद्धा मी काट ठेवून असा चौकोनी असा लुक दिलेला आहे. सो मला एकदम सिंपल लुक हवा होता त्यामुळे मी अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे तो ठेवलेला आहे. नेक्स्ट आहे हा आहे रेड कलरचा ब्लाऊज आणि हा सुद्धा माझा साडीवरचाच आहे. सो सिंपल हात पुढून सिंपल प्रिन्स कट आणि मागून तुम्ही बघू शकताय. तर थोडंसं ह्याला मी मडकीसारखा जो शेप असतो, मटका शेप असतो तसा दिलेला आहे. खालूनसुद्धा छोटीशी पट्टी ठेवून ह्याला मी अशा पद्धतीचे लेस लावायला सांगितली आहे. सो ही लेससुद्धा साडीचीच आहे त्यामुळे त्याला एक वेगळा लुक दिसतो आहे. सो हा बघा अशा पद्धतीचा तो लुक येतो आणि घातल्यावर खूप छान मटकी लुक दिसल्यामुळे ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसतो. आणि हे तिन्ही जे तुम्ही आत्ता ब्लाऊज बघितलेले आहात ते तिन्ही ब्लाऊज मी शिवून घेतलेले गावाला. सो अशा पद्धतीचे एकदम सिंपल असे मी ब्लाऊज शिवून घेतले. नेक्स्ट आहे हा ब्लाऊज, सिंपल असे हात ठेवलेले आहेत. त्यानंतर पुढून आहे तो थोडासा पूर्ण असा बोटनेक नाही आहे पण हलका त्याला बोटनेकचा शेप दिलेला आहे. आणि मागून तुम्ही बघाल तर पुढून हा प्रिन्सेस कटच आहे. तर मागून तुम्ही बघाल तर पाठून पूर्ण पॅक गळा आहे, त्याला वरती अशी मी बटणं ठेवलेली आहेत म्हणजे इथून आपल्याला ओपन करू शकतो अशा पद्धतीचं. आणि जर तुम्ही खाली बघत असाल तर त्याला पूर्ण नॉड आहेत, इथे खाली पट्टी ठेवलेली नाही आहेत. तर एखादा ह्याचा जर फोटो असेल तर मी तुम्हाला साईडला देईन, तुम्हाला ह्या ब्लाऊजचा नक्की लुक कसा आहे तो समजेल. तर थोडासा स्टायलिश असा लुक ह्या ब्लाऊजला दिलेला. भरपूर सारे जे ब्लाऊज आहेत ते पाठून पॅकवालेच आहेत. सो नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो आहे हा, त्याला सिंपल माझे जे हात आहेत ते सिंपलच आहेत अशा पद्धतीचे. त्यानंतर पुढून तुम्ही बघत असाल तर प्रिन्सेस कट आहे, राऊंड नेक आहे. आणि मागून तुम्ही बघत असाल तर पूर्ण पॅक गळा आहे आणि ह्याला पूर्ण असे ओपन आहे, पूर्ण बटणं आहेत म्हणजे पूर्ण पॅक असं आहे. आणि ज्याचा साडीचा काट आहे तो तुम्ही असं इथे बघू शकता. सो अशा पद्धतीचा हा माझा ब्लाऊज आहे. सो नेक्स्ट आहे हा ब्लाऊज, हा साडीवरचा नाही आहे, हा वेगळा मी फॅब्रिक घेऊन शिवलेला आहे. पुढून राऊंड नेक आहे, त्यानंतर ह्याचे सिंपल असे हात आहेत. पाठूनसुद्धा मी सिंपलच ठेवलेला आहे, राऊंड नेक पॅक गळा असलेला. फक्त ह्याला मी पॅटर्न म्हणजे ह्याचे अशी बटणं मी केलेली आहे, तुम्ही बघू शकताय. सो ह्याच फॅब्रिक यूज करून मी त्यांना अशा पद्धतीचे बटन्स लावायला सांगितलेले, त्यामुळे ह्या ब्लाऊजला एक वेगळाच लुक आलेला आहे. सुद्धा हा सेम पॅटर्न मी शिवलेला आहे, फुल राऊंड नेक आहे आणि पाठून आहे तो अशा पद्धतीचा फुल बॅक ओपन आणि फुल पॅक असलेला नेक आहे. सो अशा पद्धतीचा हा ब्लाऊज. सो पुढचा ब्लाऊज सुद्धा सेम आहे, फुडून हा जो आहे फुडून मी राऊंड न ठेवता पूर्ण बोटनेक ठेवलेला आहे. पाठूनसुद्धा मी ह्याला पूर्ण बोटनेक आणि पाठूनसुद्धा ह्याला पूर्ण बोटनेक आहे, पूर्ण पॅक गळा आहे जे बॅक ओपन आहे अशा पद्धतीने. आणि ह्याचे हँड आहेत, जे हात आहेत त्याला मी थोडीशी इथे लेस अशी लावून घेतलेली आहे. सो हे साडी ब्लाऊजचंच कापड आहे, ह्याला अशा पद्धतीचं मी लेस लावून घेतलेली आहे. ब्लाऊज आहे तो म्हणजे हा खंड साडीवरचा ब्लाऊज.
ज्याचा पॅटर्न सुद्धा सेमच आहे. सो माझे भरपूर ब्लाऊज आहेत ते पाठून पॅकच आहे, सेम पॅटर्न आहे. फक्त ह्याचे हँड जे आहेत ते अशा पद्धतीने मी पफ स्लीव्ज जसे येतात त्या पद्धतीचे मी शिवून घेतलेले. सो हा आहे अशा पद्धतीचा ब्लाऊज. अशा पद्धतीने माझे फेवरेट असे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेले आहेत. सो मला हे ब्लाऊज प्रचंड आवडतात. अशा टाईपचे डिझाईन्स मला खूप आवडतात आणि साडीला एक वेगळाच लुक येतो. सो अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.